मेथीची भाजी खाण्यासाठी मुलं कंटाळा करता. या पद्धतीने जराही कडू न लागणारे मेथीचे पराठे बनवून बघा. मुलं आवडीने आणि मागून खातील. नमस्कार, मी वंदना. वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार जराही कडू न लागणारे, व्हिटॅमिन्सनी भरपूर, 2 ते 3 दिवस टिकणारे मऊसूद मेथीचे पराठे. मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला लागेल मेथीची भाजी. इथे मी एक जुडी मेथी निवडून त्याची पानं घेतली आहेत. मेथीची पानं आपण 3 ते 4 वेळा पाणी बदलून स्वच्छ धुऊन घेऊया. मेथी मी स्वच्छ धुऊन घेतली. आता आपण एका सुती कपड्यावर मेथीची पानं पसरून घेऊया. मेथी धुतल्यानंतर एक्स्ट्रा पाणी सुती कपडा शोषून घेईल. 4 ते 5 मिनटापर्यंत मेथीची पानं आपण सुती कपड्यावर सुकवून घेऊया. 5 मिनटं होत आली, मेथीतलं एक्स्ट्रा पाणी आपण सुकवून घेतलं. आता आपण सुकलेल्या मेथीची पानं चाकू किंवा वेळीने बारीक चिरून घेऊया. अशा पद्धतीने शक्य होईल तेवढी मेथीची पानं आपण बारीक चिरून घेऊया. एक जुडी मेथीची पानं मी छान बारीक चिरून घेतली. आता त्यात 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, सर्व ठेचून ठेचा तयार करून तो ॲड करून घेऊया. 1 मीडियम साईज कांदा बारीक चिरलेला, 1/2 टीस्पून हळद, 1 चिमूट हिंग, 1/2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून ओवा, चवीनुसार मीठ, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 जुडी मेथीच्या पानांना 2 वाटी कणिक ॲड करूया. मेथीचे पराठे जराही कडू न लागण्यासाठी आणि सॉफ्ट राहण्यासाठी 2 मीडियम साईजचे किंवा 1 मोठा उकळलेला बटाटा किसणीने किसून घालूया. आता आपण सर्व एकजीव करून घेऊया. व्यवस्थित एकजीव केल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घालूया. तेल घातल्यानंतर परत एकदा आपण मिक्स करून मेथीच्या पराठ्याचं पीठ मळून घेऊया. पाणी ॲड करण्याची गरज वाटल्यास 4 ते 5 चमचे पाणी ॲड करून पराठ्याचं पीठ मळून घेऊया. आपण यात मेथीची पानं, कोथिंबीर, उकळलेला बटाटा घातल्यामुळे आपल्याला जास्त पाण्याची आवश्यकता लागणार नाही. चपातीच्या पिठाप्रमाणे आपल्याला नरम पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घालून पराठ्याच्या पिठात तेल मिक्स करून काही सेकंद पीठ मळून घेऊया. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर झाकण लावून 8 ते 10 मिनटापर्यंत पीठ मुरू देऊया. 10 मिनटं होत आली, तुम्ही बघू शकता पीठ मुरून अगदी सॉफ्ट झालं आहे. आता 1 मीडियम साईजचा गोळा घेऊन हातावर पेड्याच्या आकाराची लाटी तयार करून घेऊया. तयार केलेल्या लाटीला सर्व बाजूने सुकं पीठ लावून पोळीपाटावर, आज मी चॉपिंग बोर्डचाच वापर केला आहे, हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया. चपातीपेक्षा थोडा जाड मीडियम साईजचा पराठा आपण लाटून घेणार आहोत. गोल पराठा लाटून झाल्यानंतर पराठ्यावर ब्रशने किंवा चमच्याने बटर, तेल, तूप, जे तुम्हाला आवडत असेल ते लावून घेऊया. इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे. तूप लावून घेतल्यानंतर वरून 2 चिमूट सुकं पीठ पसरवून पराठा फोल्ड करून घेऊया. फोल्ड केलेल्या पराठ्यावर परत तूप लावून 1 चिमूट सुकं पीठ पसरवून पराठा फोल्ड करून घेऊया. फोल्ड केलेला पराठा हलक्या हाताने प्रेस करून सुकं पीठ लावून हलक्या हाताने चपातीपेक्षा जाड त्रिकोणी शेपमध्ये पराठा लाटून घेऊया. मीडियम फ्लेमवर मी तवा गरम करून घेतला आहे. तव्यावर पराठा भाजून घेऊया. एका साईडला 1/2 मिनटापर्यंत पराठा भाजून पराठ्यावर ब्रश किंवा चमच्याने तूप लावून घेऊया. दुसऱ्या साईडला पराठा टर्न करून दुसऱ्या बाजूलाही तेल किंवा तूप लावून घेऊया. मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा दोघं साईडने खरपूस ब्राउन स्पॉट येतात तोवर भाजून घेऊया. पराठा व्यवस्थित भाजून घेतला, आता प्लेटमध्ये काढून घेऊया. या पद्धतीने त्रिकोणी लेयर असलेला पराठा मुलं आवडीने आणि मागून खातील. वेळेची कमी असली तर तुम्ही रेग्युलर पराठाही बनवू शकता. त्यासाठी मीडियम साईजच्या गोळ्याला सर्व बाजूने सुकं पीठ लावून घेऊया. हलक्या हाताने प्रेस करून पारी तयार करून घ्यायची. आता मीडियम साईजचा पराठा लाटून घेऊया. चपातीपेक्षा पराठा थोडा जाड असतो. तुम्ही बघू शकता मीडियम साईजचा चपातीपेक्षा थोडा जाड पराठा मी लाटून घेतला. गरम तव्यावर पराठा भाजून घेऊया. एका साईडने 1/2 मिनटापर्यंत पराठा भाजून घेतल्यानंतर टर्न करून आवडीनुसार ब्रश किंवा चमच्याने तेल, तूप, बटर लावू शकता. इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे. पराठा टर्न करून दुसऱ्या बाजूलाही तूप लावून घेऊया. मीडियम टू हाय फ्लेमवर पराठा दोघं साईडने हलक्या हाताने खुरपीने प्रेस करून दोघं साईडने पराठा खरपूस भाजून प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून घेऊया. लोणचं टॅमॅटो सॉस सोबत गरमागरम जराही कडू न लागणारे सॉफ्ट लेयर असलेले मेथीचे पराठे बनवून बघा. मुलांना नक्की आवडतील. घरातील इतर मंडळी खाऊन खुश होतील.
आजची मेथीच्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.